अमोल अरविंद काळे नावाचा साधारणपणे 37 वर्ष वयाचा व्यक्ती हा चिंचवड या ठिकाणी अक्षय प्लाझा या ठिकाणी राहतो आणि सदर व्यक्तीला कर्नाटकाच्या पोलिसांनी दिनांक 21 मे रोजी 307 आर्म्स ॲक्ट या गुन्ह्यामध्ये कर्नाटकच्या पावनगिरे जिल्ह्याच्या ठिकाणी अरेस्ट केलेलं होतं. यानंतर कर्नाटकचे पोलीस त्याच्या राहत्या घरी चिंचवडमध्ये त्याच्या घराचा सर्च घेण्यासाठी आलेले होते आणि ते सर्च घेऊन ते निघून गेलेले आहेत. यानंतर त्यांनी दिनांक 31 मे रोजी सदर आरोपीला गौरी लंकेश यांच्याशी संबंधित हत्येच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा ट्रान्सफर करून घेतलेला आहे अशी माहिती कर्नाटका पोलिसांकडून फोनद्वारे मिळालेली आहे. हा त्याच्या पत्नी आणि मुलासह या ठिकाणी राहतो आणि तो काही व्यवसाय करतो याबाबत आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे. अधिक माहिती मिळताच कळवतो.